या गोष्टीनंतर शुभम लाड बीड आणि प्रतीक पवार सांगली तयार आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं ओंकार कलेक्शनचे सर्वे सर्वा संतोषजी इळवे आपण उपस्थित झालात, मनापासून स्वागत. स्पर्धेच्या निमित्ताने विजय शेठ भरत पाटील आपण उपस्थित झालात, मान्यवरांचं स्वागत. पहिलवानांनी मॅट वरती येताना हातात पायात दोरा ठेवायचा नाही आहे, नाहीतर क्वेश्चन दिला जाईल डायरेक्ट. प्रगतशील बागायतदार गुलाब सेठ भालेराव 67 किलो. सिद्धांत जाधव ठाणे शहर लाल कस्टम विरुद्ध ओंकार पाटोळे सांगली ब्लू कस्टम, दोघांना पहिला पुकार. प्रतीक पवार सांगली चालू गोष्टी नंतर प्रणय जोशी आहे का, तैबा पठाण या स्पर्धेच्या निमित्तानं हॉटेल रविकर यांचे सर्वे सर्वा उद्योगपती युवराज सेठ कानडे आपण उपस्थित झालात, मनापासून स्वागत. विनंती आहे मंचावरती यायचे, असनस्थ व्हायचे. कळमनगरीचे ग्रामपंचायत सदस्य प्रसिद्ध बैलगाडा मालक दत्ता शेठ कानडे आपण उपस्थित झालात, मनापासून स्वागत. आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यायचे, असनस्थ व्हायचे. या स्पर्धेच्या निमित्तानं पत्रकार दत्ताभाऊ नेटके आपण उपस्थित झालात, त्याचप्रमाणे पत्रकार अमोलजी जाधव, त्याचप्रमाणे पत्रकार सुप्रीलजी जाधव, पत्रकार धनंजयजी पोखरकर, पत्रकार नंदूजी पोखरकर, आपण सर्व मंडळी सर्व पत्रकार बांधव आपण या ठिकाणी उपस्थित झालात. कळम नगरी मध्ये आपलं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. या ठिकाणी हॉटेल रविकर यांचे सर्वे सर्वा उद्योगपती युवराज सेठ कानडे यांचा सन्मान आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष उद्योगपती नितीन शेठ भालेराव आणि गुरुवर्य बाळासाहेबजी कानडे यांच्या ठाणे ग्रामीण लाल कॉस्ट्यूम विरुद्ध प्रमोद जाधव सातारा ब्लू कॉस्ट्यूम, मोहन पाटील कोल्हापूर लाल कॉस्ट्यूम विरुद्ध युवराज कोपडे पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम, प्रेम खताळ सोलापूर लाल कॉस्ट्यूम विरुद्ध लोबाजी डगे नांदेड ब्लू कॉस्ट्यूम, आयुष जाधव कोल्हापूर लाल कॉस्ट्यूम विरुद्ध इंद्रजित मोहिते सांगली ब्लू कॉस्ट्यूम, शिवराज डोकरे धाराशिव लाल कॉस्ट्यूम विरुद्ध आदेश दुबे पुणे जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम, इरफान सय्यद अहमदनगर लाल कॉस्ट्यूम विरुद्ध जिया खान पठाण वाशिम ब्लू कॉस्ट्यूम. 130 किलो तयारीला लागा. य
या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व प्रेक्षक बांधवांचं देखील मनापासून स्वागत, पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने ज्यांची विशेष उपस्थिती लाभते ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय देवदत्त निकम साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. मान्यवरांचं मनापासून स्वागत. समवेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय पत्रकार चंद्रांजय सेवाळे यांचं आगमन या ठिकाणी मंचावरती होते. मान्यवरांचं मनस्वी स्वागत, हार्दिक स्वागत. कळंब नगरीमध्ये मान्यवरांचं मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय देवदत्त निकम साहेबांचं आगमन मंचावरती होतंय. मनापासून स्वागत. समवेत पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे उपाध्यक्ष पत्रकार सदानंदजी सेवाळे साहेब आपण उपस्थित झालात, मनापासून स्वागत. समवेत रवींद्रजी सेवाळे यांचं आगमन या ठिकाणी मंचावरती होतंय. मान्यवरांचं मनस्वी स्वागत, हार्दिक स्वागत. फाकटेगावचे सरपंच शिवाजी शेठ पिंगळे, शंकर शेठ पिंगळे आपण उपस्थित झालात, मान्यवरांचं स्वागत, हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे उद्योगपती शरदरावजी बोंबे आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात, मान्यवरांचं स्वागत, हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं विशाल शेठ भोर यांचं आगमन या ठिकाणी झालंय, मान्यवरांचं स्वागत. प्रवीणजी मासेरे, समाधानजी हिंगेबटे आपण सर्व मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेला आहात, आपलं सर्वांचं स्वागत, हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं सागरजी पवार युवा नेते आपण उपस्थित झालात, आपले मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत. अतिशय नेत्रदीपक रंगतदार स्पर्धा आंबेगाव तालुक्यामध्ये युवा केसरी कुस्ती स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत. अनेक मान्यवर मंडळी या 130 किलो मान्यवरांचं मनस्वी हार्दिक स्वागत. ऋषिकेश पटेल सर्व विरुद्ध प्रमोद जाधव दत्तस्के आपण उपस्थित झालात, मान्यवरांचं स्वागत. शुभम लाड प्रतीक पवार, शुभम लाड चल ना प्रतीक लाड, प्रगतशील बागायतदार शुभजी सेठ भालेराव आपण उपस्थित झालात, मान्यवरांचं स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं प्राध्यापक संतोषजी कानडे सरांचं आगमन झालंय, मान्यवरांचं स्वागत. प्राध्यापक विकासरावजी कानडे सर आपण उपस्थित होते, मनस्वी स्वागत, हार्दिक स्वागत. जय मात्रे, हातवरती करा. प्राध्यापक विकासरावजी कानडे मंचावरती यायचे, आपला सन्मान संपन्न होतोय. प्राध्यापक संतोषजी कानडे आपल्या कोल्हापूर आणि